म्युनिसिपल हायस्कूल बचावासाठी लवकरच कृती समिती, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, हायस्कूल बचावासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी। शतकोत्तर परंपरा असलेली येथील म्युनिसिपल हायस्कूल सरकारकडे हस्तांतरित करण्याचा घाट निप्पाणी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला आहे। शिवाय हस्तांतरानंतर मराठीची अस्मिता असलेली ही इमारत पाडली जाणार आहे। अजूनही इमारत सुस्थितीत असून किरकोळ कामे केल्यास बरीच वर्षे ते टिकणार आहे। त्यामुळे सरकारी हस्तांतराला विरोध करण्यासाठी व शैक्षणिक संकुल वाचवण्यासाठी चळवळ उभारून सर्वकष लढाई करण्याचा निर्धार निप्पाणी येथे दुपारी पत्रकार परिषदेत आयोजित बैठकीत घेण्यात आला। यावेळी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, नगरसेवक विलास गाडीवडर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्धार करण्यात आला। प्रारंभी उत्तम पाटील यांनी स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला। माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले, निप्पाणी शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी हे हायस्कूल वरदान ठरलेले आहे, पण ती सरकारकडे हस्तांतर करणे चुकीचे आहे। ही शैक्षणिक संस्था वाचवण्यासाठी लवकरच म्युनिसिपल हायस्कूल बचाव कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे। त्याच्या माध्यमातून चळवळ उभारून जन आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाचे नेतृत्व हायस्कूलचे निप्पाणी भागातील आजी माजी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक करणार आहेत। व्यापक म्हणून माजी विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन सुज्ञ नागरिकांचा, शिक्षण प्रेमी नागरिकांचा सहभाग असून त्या सगळ्या लोकांचं काय मत येते ते बघूया। त्या मताप्रमाणे कोणतरी सुरुवात केली पाहिजे म्हणून आम्ही केली। काल नगरपालिकेमध्ये यांनी केली, आज आम्हाला यांची साथ देणं आवश्यक आहे। कोणीतरी सुरुवात केली म्हणून आर्यांना मिळेल। माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, निप्पाणी पालिकेतील कामकाजाकडे लक्ष न देता रिकाम्या जागेकडे डोळा असलेल्यांनी हायस्कूल स्थलांतर प्रकरणावरून स्पष्ट होत आहे। निप्पाणी भागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन या हायस्कूलची निर्मिती झाली आहे। ते निप्पाणीचे भूषण असून सरकारकडे हस्तांतर करण्याची घाई का? त्यामुळे हायस्कूल वाचवण्यासाठी जबाबदारी नेते मंडळी, नगरसेवक आणि निप्पाणी भागातील नागरिकांची आहे। लवकरच बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे। नगरसेवक विलास गाडीवडर यांनी नगरपालिकेची वास्तू सरकारकडे हस्तांतरित करून जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे या घटनेमुळे व्यापारी सह दरोडेखोर वृत्ती दिसत आहे। चर्चेची तयारी असताना गोंधळ करून गोंधळातच ठराव संमत करण्यात आला आहे। राजकारणापेक्षा शाळा महत्वाची असून शाळा वाचवण्यासाठी सर्वांचा पुढाकार महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले। आणि कालची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये निंदनीय प्रकार फार झाले आणि ती सगळी जबाबदारी सत्ताधाऱ्यांची निंदनीय प्रकारात, कारण एक वास्तू तुम्ही पाडताय, वास्तू पाडत असेवेळी पुढचं नियोजन काय आहे? सरकारकडून तुम्ही वचन घेतलंय काय? एक पत्र पाठवून आमची ही प्रॉपर्टी तुम्ही ताब्यात घ्या आणि सरकारनं तुम्हाला संमती दिली काय? हा एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की नगरपालिकेच्या इतर कामाकडे लक्ष न देता मोकळ्या जागेवर लगेच लक्ष चाललंय ही एक बाब सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे। अतिशय शिक्षणाची निकट लक्षात घेऊन त्यावेळच्या नगरपालिकेनं 1904 आणि 1914 पासून नगरपालिका अशा प्रकारचं तिथं शाळा आतापर्यंत टिकलेली आहे। मी म्युनिसिपल हायस्कूलचा विद्यार्थी आता सुभाष जोशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी नसलेले लोक सुद्धा ही संस्था एक निप्पाणीचं भूषण म्हणून सगळेजण बघतात। भव्य अशा प्रकारचं क्रीडांगण आहे, प्रसिद्ध जागा आहे, पाणी त्या ठिकाणी कायम आहे। एवढ्या सगळ्या गोष्टी असतेवेळी आज नगरपालिकेला
ती इमारत सरकारला हस्तांतर करण्याची घाई का? त्यांचा फक्त नगरसेवक सत्ताधारी की विरोधी नगरसेवकांना फक्त बांधील गेलेले आहेत असं नाही, संपूर्ण शहराला ते बांधील आहे. म्हणजे शहरातली एकंदरीत जबाबदारी ही त्यांची आहे. म्हणजे बरं वाईट झालं तर नगरपालिकेची जबाबदारी आहे. नगरपालिका म्हणजे 31 नगरसेवक. त्यावेळी माजी सभापती सुनील पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, डॉक्टर जसराज गिरे, दत्ता नाईक, शौकत मनेर, संजय पावले, अनिस मुल्ला, दीपक सावंत, दिलीप पठाडे, शेरू बडेघर यांच्यासह विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. बाळासाहेब देसाई सरकार यांनी आभार मानले.